आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. महिंद्रा अँड महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार नाहीत असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. महाविकास आघाडीनं खोट्या बातम्या पसरवल्याचा दावाही त्यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या मागे राहिल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिंद्रा अँड महिंद्राचे कोणतेही उद्योग गुजरातला जाणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. महाविकास आघाडीकडून या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या बातम्या खोट्या असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस करतात. आता हे इतके खोटारडे लोक आहेत, काल रॉयटर नावाच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रातनं महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार सांगितलं. लगेच इकोसिस्टीम सुरू झाली. मग उद्धव ठाकरे बोलले, मग नाना पटोले बोलले, मग यांचे सगळे बोलले. सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँड महिंद्रानीच त्या ठिकाणी सांगितलं आम्ही कुठे जाणारच नाही आहोत, उलट आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक. आम्ही जी गुंतवणूक करतो ती महाराष्ट्रातच करतो. महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी यांनी मागितली पाहिजे. रोज बदनाम करतात, रोज इथल्या इन्व्हेस्टरला डिस्टर्ब करतात, पण यांनी किती डिस्टर्ब केलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये. गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता, पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.